दोस्तों नमस्कार। दोस्तों चुनाव के इस माहौल में एक बार फिर बहुजन विकास आघाड़ी के लिए एक ऐसी खबर सामने आई है जिसने कहीं ना कहीं बहुजन विकास आघाड़ी की टेंशन को बढ़ा दिया। दरअसल बहुजन विकास आघाड़ी पिछले कुछ सालों से सीटी के चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ती रही है। बीच बीच में कई बार सीटी जो है उनकी चली गई और उन्होंने चुनाव मैदान में तभी उतरे और चुनाव लड़ा। इस बार भी चूंकि चुनाव आयोग का निर्णय है कि सीटी ये एक राष्ट्रीय पक्ष के लिए रिजर्व चुनाव चिन्ह है, सिंबल है, इसके लिए इस महाराष्ट्र चुनाव अंतर्गत किसी भी और पार्टी या अपक्ष उम्मीदवार को ये चुनाव चिन्ह नहीं दिया जाए, तो कहीं ना कहीं सीटी चुनाव चिन्ह का मुद्दा इस समय क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ है। इसी बीच बहुजन विकास आघाड़ी नेता हितेंद्र ठाकुर ने एक बयान देते हुए इसे विरोधियों की चाल कहा और ये कहा कि जिसे हार का डर होता है वह चुनाव चिन्ह गायब करने के बारे में सोचता है, उसके पीछे रखता है। साथ ही साथ हितेंद्र ठाकुर ने यह साफ कहा कि जमाना चूंकि सोशल मीडिया का है और 4 तारीख के बाद जो भी चुनाव चिन्ह उन्हें आवंटित होगा वो उस चुनाव चिन्ह पर तुरंत ही सोशल मीडिया के माध्यम से अपने वोटरों तक अपना चुनाव चिन्ह पहुंचाएंगे। एक तरफ विपक्ष इस सीटी के मामले को लेकर बहुजन विकास आघाड़ी पर आक्षेप कर रहा है कि बहुजन विकास आघाड़ी की सीटी गुल हो गई, तो वहीं दूसरी तरफ बहुजन विकास आघाड़ी ने सीधे सीधे ये कहा कि हमारी जीत को देखकर विपक्षी जो है वो घबरा गए और उन्होंने साजिश के तहत सीटी गायब की। अभी तो चुनाव 4 तारीख के बाद ही मालूम पड़ेगा कि चुनाव चिन्ह बहुजन विकास आघाड़ी को क्या अलॉट होता है और बहुजन विकास आघाड़ी अपने मतदाताओं तक वो चुनाव चिन्ह किस तरह से पहुंचा पाती। सुनिए क्या कुछ कहा हितेंद्र ठाकुर ने। फिलहाल आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपको काय सांगाल की पालघर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी आपण उमेदवार उभे केले, कुठे माघार घेणार आहात काय? सध्या 6 ठिकाणी आहेत उमेदवार, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार साहेबांचे ते आलेले आहेत, विनोद निकोले कम्युनिस्ट ते आलेले, मागे घ्या आहे विनंती। शेवटी आम्ही लोकसभेत आमच्या हिशोबाने लढतो, विधानसभेत आम्ही ठरवू। कुठे कुठे 6 ठिकाणी ज्या 6 आहेत पालघरमधल्या, मीरा भाईंदर, आणखीन अन्य काही ठिकाणी असे उभे केले। सध्या निशाणी देखील आपली कोणा चोरली त्यावर देखील राजकारण सुरू आहे, काय सांगाल? बघू निशाणी काय, हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे, जी मिळेल निशाणी ती एक दिवसात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपले कार्यकर्ते, मीडिया करेल। एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कोणी करू नये। मग एक तर नक्की झालंय, निशाणी कोण पळवतो ज्यांना भीती असते हरण्याची, अशी लोक असे काही उपद्व्याप करतात, चलता आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे पळवापळवीचे रंग चालू आहेत, त्याबद्दल काय? कोणी पक्ष पळवतोय, कोणी काय? लोक बघतात, लोक बोलत नसतील पण लोक सुज्ञ आहेत, लोक हुशार आहेत, सगळ्या गोष्टीकडे बारकाईने बघतात, मीडियातून बघतात, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, सोशल नेटवर्किंग आहे, सगळ्या लोक माहिती आहे लोकांना, त्यामुळे तो काय विषय नाही। कोणती निशाणी आपण करत आहे? काय की रिक्षावरती चष्मा आहे, काय झालंय? आमचं पहिला होतं चष्मा पक्ष राहिल्यावर, ती चष्मा पळवली, चष्म्यानंतर सिटी घेतली, मध्यंतरी 2 इलेक्शनमध्ये सिटी पळवण्याचं काम झालं, रिक्षा घेतली, ती रिक्षा कोणीतरी रजिस्टर केली, आता परत सिटी, ती कोणीतरी यांच्या भाऊबंदाने हे केली, चालत आहे। पॉलिटिक्स मुद्दामून केलं जाते, ज्याचा महाराष्ट्रात एक उमेदवार नाही अशा पक्षाला सिटी दिलाय।
लोकसभेला आम्हाला दिली, त्यावेळी काय ऑब्जेक्शन नव्हतं, त्यावेळी पण त्यांच्याकडे होती चिठी. म्हणजे जो काही नियम आहेत, अधिनियम आहेत, त्याच्यामध्ये तरतूद आहे. 10वा परिच्छेद, 12वा 13वा परिच्छेद, त्याच्यामध्ये तरतूद आहे का जिकडे अगोदरचा उमेदवार ज्या निशाणीवर असेल त्याला प्रायोरिटी द्यायची त्याच्या म्हणण्याला. तर प्रायोरिटीनेच आमचे तीनही आमदार शिट्टीवर निवडून आलेले, म्हणजे तिकडे तर काहीच अडचण यायला नाही. काही लोक दबावाखाली असतात, शिट्टी नसेल तर थोडासा जड जाईल. जड काहीच नाही, सोशल मीडिया उलट. शिट्टी नसेल ना तर लोकांना राजकारण कळेल, लोक भडकतील. हे चोराचोरीचे धंदे, पळवापळवीचे धंदे, हे लोकांना थोडाफार विसर पडला असेल ना तर परत सगळ्या आठवणी ताज्या होतील आणि उलट कार्यकर्ते जास्त त्वेषाने कामाला लागतील. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.